आपल्या देशामध्ये दे, दर आठ सेकंदाला एक बाई गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरला मृत्युमुखी पडते आणि हे जर स्टॅटिस्टिक्स तुम्हाला शॉकिंग वाटत असलं तर ह्याच्यापेक्षा अजून शॉकिंग काय असू शकतं की ह्या सिंपल गोष्टीला एक पब्लिसिटी स्टंट म्हणून वापरलं जातं आहे आपल्या देशामध्ये दे, भारतामध्ये स्टँडर्ड मेडिकल केअर नसल्यामुळे स्टँडर्ड स्क्रीनिंग प्रोसिजर नसल्यामुळे प्रत्येक मेडिकल केअर कुठल्याही घराण्याच्या आर्थिक क्षमतेवरती अवलंबून असलेला जो देश आहे तिथे बायकांची अशी अवस्था आहे तर हाय हे काय अशी जोक करायची गोष्ट नाही आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण गर्भाशच्या तोंडाचं कॅन्सर सबायकल कॅन्सर आणि त्याच्याशी संबंधित जे काय इन्फॉर्मेशन आहे ते आज आपण पूर्णपणे त्याचा प्रयत्न करणार आहोत स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी व्ही वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे मी डॉक्टर निलिमा देशपांडे मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साऊंड्स ग्रेट थँक्यू डॉक्टर ऍक्टर मॉडेल पूनम पांडे हिनं नुकतंच स्वतःच्या मरणाची तिने अफवा उठवली पूनमचं निधन सर्वायकल कॅन्सरनं अर्थात गर्भाशय मुखाच्या कर्करोगानं झालं अशी पोस्ट तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम हँडलवरून करण्यात आली होती पण दुसऱ्याच दिवशी आपण जिवंत असल्याचा खुलासा करताना हे सगळं आपण सर्वायकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी केलं असा दावा पूनमनं केला पूनमच्या या पब्लिसिटी स्टंटकडे दुर्लक्ष केलं तरी तसं दुर्लक्ष दिरंगाई गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी करणं हे खरोखर जीव घेणं ठरू शकतं का याविषयी आज आपण मॅडम चर्चा करणार आहोत गप्पा मारणार आहोत पहिला प्रश्न विचारतो तुम्हाला की डब्ल्यू एच ओच्या आकडेवारीनुसार म्हणजे तुम्ही पण या इंट्रोमध्ये आकडेवारी एक शॉकिंग सांगितलेली आहे तर डब्ल्यू एच ओच्या आकडेवारीनुसार स्त्रियांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर हा चौथा मोस्ट कॉमन कॅन्सर आहे आणि आकडेवारीत सांगायची तर दोन हजार वीसमध्ये या कॅन्सरच्या जगभरात सहा लाख चार हजार केसेस डिटेक्ट झाल्या तर तीन लाख बेचाळीस हजार स्त्रियांचा यामध्ये मृत्यू झाला त्यामुळे आधी सर्वायकल कॅन्सर म्हणजे नक्की काय हे सांगता का तसंच बाकी कोणकोणत्या कॅन्सरविषयी ही आवश्यक आहे हेही सांगाल स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये कॅन्सरचं जे प्रमाण असतं ते वेगवेगळ्या एज ग्रुप्समध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे घडत असतं काही कॅन्सर्स असतात ते इन्फेक्शन्समुळे घडत असतात काही कॅन्सर्स हॉर्मोन रिलेटेड असतात काही कॅन्सर्सचे दुसरी कारण असतात जेनेटिक्स किंवा आपलं जे सध्याचं एन्व्हायरमेंटल पोल्युशन किंवा कॅन्सर कार्सिनोजेनिक केमिकल्सच्या एक्सपोजरने होत असतं मेन हे लक्षात घेण्याचं की आपल्या बॉडीमध्ये कायमच कॅन्सर सेल्स तयार होत असतात जन्मापासून आपली जी बॉडीची इम्युनिटी असते किंवा त्याची जी ह्या गोष्टी हँडल करायची किंवा डिटेक्ट करायची जी क्षमता असते ती जसं जसं आपलं वय वाढत असतं तसं तसं ती कमी होत असते तर सपोज आपण सवायकल बद्दल बोललो तर सवायकल कॅन्सर काय हे नवीन नाही आहे आणि सेलेब्रिटीला झालेलं तरी अजिबातच नवीन नाही आहे म्हणजे बरेच बऱ्याच आपल्या आप श्रोत्यांना माहिती असेल की एक पूर्वी uh, शिल्पा शेट्टी एका प्रोग्राममध्ये होती युकेच्या बिग बॉस सारख्या त्याच्यामध्ये एक जेड गुडी नावाची एक ॲक्ट्रेस होती सेलिब्रिटी होती तिचं तिने सवायकल कॅन्सरचं पूर्ण जर्नी तिने डॉक्युमेंट केली होती आणि नंतर तिचं सहा महिन्यांनी डेथ पण झाली होती तर सवायकल कॅन्सर सुद्धा म्हणजे पिशवीच्या गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर हा पण वेगवेगळ्या प्रकारचा असतो त्याच्यापैकी जो मोठ्या प्रमाणात जे आपण ऐकतो किंवा बोलतो ज्याच्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट अवेलेबल आहे म्हणजे पॅप्सियर किंवा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस किंवा आता आपण जे सवायकल कॅन्सर वॅक्सिन बद्दल एवढं न्यूजमध्ये ऐकतोय ते सर्विक्सच्या सव, म्हणजे पिशवीच्या तोंडाच्या वरचे जे सर्फेसचे सेल्स असतात त्याच्यामध्ये जो कॅन्सर होतो इन्फेक्शन झाल्यामुळे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे त्या कॅन्सरला डिटेक्ट करणं आणि प्रिव्हेंट करणं ह्या गोष्टीबद्दलचं ते सगळं डिस्कशन होतं तर स्त्री आपण जर बघितलं तर कॉमन सगळ्यात टॉप मधले कुठले कुठले कॅन्सर्स आहेत तर त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर एक आहे मग इतर कॅन्सर स्त्रियांना सुद्धा होतात फॉर एक्झाम्पल लंग कॅन्सर होना किंवा हार्ट डिसीजमुळे निधन होणं तर हार्ट डिसीज काय कॅन्सर नाही पण एक लिडिंग कॉज ऑफ डेथ आहे जेव्हा आपण डब्ल्यूच स्टॅटिस्टिक्सच्या जा पेजवरती जातो आणि आपण टाईप करतो की स्त्रियांमध्ये कॉमन कॉजेस ऑफ डेथ काय आहेत हे सगळे आहेत मग कॉमन कॉजेस ऑफ कॅन्सर डेथ काय काय तर ते पण त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत मग टोबॅको अँड टोबॅको रिलेटेड म्हणजे लंग कॅन्सर आहे ओरल कॅन्सर आहे हे सगळे त्याच्यामध्ये येतात आणि स्त्रियांच्यामध्ये मग गर्भाशयाचं कॅन्सर गर्भाशयाच्या लाईनिंगचं कॅन्सर अंडाशयाचं कॅन्सर म्हणजे ओव्हेरियन कॅन्सर सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर मग नंतर थोडे रेअर कॅन्सर्समध्ये वजायनल कॅन्सर आणि वल्वल कॅन्सर हे पण येतात आणि एरबी जे बॉडीचे कॅन्सर्स असतात ते स्त्रियांना सुद्धा होतात फॉर एक्झाम्पल वेगवेगळे ब्लड रिलेटेड कॅन्सर्स असतात स्किन रिलेटेड कॅन्सर्स असतात लिव्हर किडनी आपले बोन्सचे कॅन्सर्स असतात लिम्फॉईड टिश्यू म्हणजे आपले जे लिम्फॅटिक सिस्टम असते इम्युन सिस्टम असते त्याचे कॅन्सर्स असतात तर हे सगळे सिस्टम वाईज किंवा ऑर्गन वाईज क्लासिफाय केलेले कॅन्सर्स असतात कॅन्सर म्हणजे काय की कुठलं तरी एक कुठले ते प्रकारचे जे सेल असते त्याचा अनरेग्युलेटेड जेव्हा ग्रोथ होते आणि ती इतर ब्लड वेसल्स किंवा लिम्पॅटिक्स किंवा ओके मॅडम आपल्या या पॉडकास्टमध्ये वी फॉर व्हजायनामध्ये आपण सर्वायकल कॅन्सर विषयी बोलण्याचं एक प्रमुख कारण असं की तो लैंगिकदृष्ट्या संसर्गजन्य अशा एका विषाणूमुळे होतो जिथं नाव तुम्ही आता घेतलं एच पी व्ही तर याविषयी सांगाल थोडं की तो नेमका काय असतो विषाणू ह्युमन पॅपोलोमा व्हायरस हा एक व्हायरस आहे आणि त्याचे खूप सगळे स्ट्रेन्स आहेत आता आपण पॉडकास्ट खूप जास्त अकॅडमिक नाही करत कारण काय आपले सगळे ऐकणारे ते स्टॅटिस्टिक्स किंवा ते डिटेल कुठेही ऑनलाईन मिळू शकतं तर ह्युमन पॅपेलोमा व्हायरस ब्रीफली म्हणजे त्याचे बरेच स्ट्रेन्स असतात त्याच्यामध्ये काही स्ट्रेन्स आहेत जे हाय रिस्क आहेत जेव्हा आपण हाय रिस्क म्हणतो तेव्हा ते जेव्हा सर्विक्समध्ये किंवा बजायनामध्ये बल्बामध्ये पिनिसमध्ये किंवा तोंडामध्ये सापडतात तेव्हा ते कॅन्सरस ग्रोथ बरोबर असोसिएटर्स म्हणजे कुठल्या कुठल्या सेलच्या आतमध्ये जाऊन ते घुसतात त्या त्या सेलला ते वाढायला लावतात अनरेग्युलेटेड जेव्हा ते अनरेग्युले रेग्युलेटेड वाढ होते त्याचं ते कॅन्सरमध्ये परिवर्तन होतं त्याच्यामध्ये काही स्ट्रेन्स आहेत ते अग्रेसिव्ह आहेत म्हणजे काय की ती जी वाढ आहे कॅन्सरची किती फास्ट होत असते आणि काही स्ट्रेन जे आहेत ते ओव्हर टाईम म्हणजे खूप वेळा वेळावरती काळावरती त्याचं कॅन्सरचं प्रोडक्शन होतं आता ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा जो व्हायरस आहे हा जवळजवळ जितके जेव्हा जेव्हा इंटरकोस सुरू होतो सेक्शुअल कॉन्टॅक्ट सुरू होतो तेव्हा अप्रॉक्सिमेटली सेव्हन्टी टू एटी पर्सेंट लोकांना तो, लो तो अक्वायर होतो कॉन्टॅक्टनी सेक्शुअल कॉन्टॅक्टनी आणि आपल्या बॉडीची जी इम्युनिटी असते त्या इम्युनिटीच्या स्ट्रेंथमुळे एट्टी टू नाईन्टी पर्सेंट तो एक वर्षामध्ये क्लिअर होतो पण उरलेले काही सेल्स किंवा काही जे स्ट्रेन्स जे अग्रेसिव्ह असतात ते टिकून राहतात आता एच पी व्हीमुळे फक्त कॅन्सर होत नाही तर इतर वॉर्डस पण होतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वॉर्ड्स असतात सॉफ्ट दिसणारे कॅरॅटेनस असतात मग खूप वाढणारे असतात चपटे असतात असे वेगवेगळे जे आपण म्हस म्हणतो स्किनला म्हस येणारे ते पण पॅपिलोमा व्हायरस बरोबर झालेले असतात आणि जे जननेंद्रियांवरती म्हस येतात ते वेगळे असतात आणि आपल्या हातापायावरती किंवा असे कुठेतरी किंवा कधी कधी प्राण्यांना काही प्राण्यांपासून पण आपल्याला ते व्हायरस अक्वायर करता येतात त्याच्यामुळे हातापायावरती जे लोक गाई मशीन बरोबर दूध काढायचं किंवा इतर काय त्यांच्या हातापायावरती पण असे लिजन्स येऊ शकतात हे पण वेगळे ते पॉक्स व्हायरस पॅपिलोमा व्हायरस हे व्हायरसेसचे वेगवेगळ्या टाईप्स आहेत पॅपिलोमा व्हायरस म्हणजे ते वॉर्ड्स कॉज करतात किंवा त्याचा जो आकार असतो मायक्रोस्कोप खाली त्याला म्हणून ते पॅपिलोमा म्हणून कॅटेगराईज के केलं जातं तर सवायकल कॅन्सरमध्ये जे वायरस आता आयसोलेट केले की सवयकल कॅन्सरशी असोसिएटेड आहे त्याचा आता आपल्याकडे स्क्रीनिंग टेस्ट पण आहेत म्हणजे आपण एच पी व्ही डी एन ए विथ पॅप्समिअर ही टेस्ट करू शकतो आणि आता एच पी व्ही वॅक्सिन सुद्धा आहे जे मुला मुलांना आणि मुलींना दिलं जाते कारण त्या वॅक्सिनमुळे आपण बघतो स्पेशली जे देश दे, ज्या देशांनी गेल्या दहा वर्षांमध्ये ऑलरेडी वॅक्सिनेशन सुरू केलं आहे फॉर एक्झाम्पल यू के आहे यू एस आहे ऑस्ट्रेलिया आहे त्या त्या देशांमध्ये पुढच्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये गर्भाशयाच्या तोंडाच्या कॅन्सरच्यामुळे होणाऱ्या मृत्यू मध्ये खूप रिडक्शन होणार आहे कमी पन, कमी होणार आहे ते डेथ ह्याचं ऑलरेडी चिन्ह दिसायला लागले कारण की डिटेक्शन रेट पण खूप इम्प्रूव्ह झालाय इन्फेक्शन रेट कमी झाला ओके मॅडम okay. सर्वायकल कॅन्सर विषयीची ही जनजागृती महत्वाची ठरते कारण त्याचं जर निदान योग्य वेळी झालं तर त्याच्यावर प्रभावी उपचार आहेत तर ह्याचाच उल्लेख म्हणून तुम्ही त्या पॅप्समिअर चाचणीचा उल्लेख केला तर त्याविषयी सांगाल आणि ती चाचणी कोणी करावी कधी करावी एक ह्याच्या डिस्कस करायच्या आधी मी सांगते डब्ल्यू एच ओच्या साईटला जेव्हा आपण जातो तेव्हा स्क्रीनिंग टेस्ट काय आहे ह्याचं पण काही क्रायटेरिया असतात प्रत्येक गोष्ट आपण स्क्रीनिंग टेस्ट म्हणून कर, करत नाही तर पिश गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचे जे सेल्स आहेत ते त्याचं जे स्क्रीनिंग आहे ते आपल्याला नाईन्टीन सिक्स्टी सेवन्टीज माहिती आहे जेव्हा सेवन्टीजमध्येच युके सारख्या देशांमध्ये नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग आणि रिकॉल सुरू झालं होता मी जेव्हा मेडिस मेडिसिन शिकत होते नाईन्टीजमध्ये तेव्हा आमच्याकडे ऑलरेडी प्रोफेसर होते जे जा गावागावी जाऊन सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग करत होते वेगवेगळे टेस्ट यूज करत होते आजही खूप एन uh, जी ओज आहेत आपल्या देशामध्ये खूप सेंटर्स आहेत जिथे बायका जाऊन स्क्रीनिंग टेस्ट करू शकतात आपल्याकडे अवेअरनेस नाही आहे आणि कारण जी डिझीज प्रोसेस आहे ती लॉंग आहे म्हणजे काय की ज्या वेळेपासून करायला पाहिजे आज आपण म्हणतो सवायकल कॅन्सरचं पीक इन्सिडन्स म्हणजे सगळ्यात जास्त केसेस कुठल्या वयात होतात तर साधारणपणे पस्तीस ते पंचावन्न या वर्षांमध्ये बाई बाईच्या वयामध्ये सवायकल कॅन्सर डिटेक्ट होत असतो पण त्याची जी त्याचा जो उगम असतो तो जवळजवळ दहा वर्ष आधी असतो त्यामुळे आपल्या देशामध्ये युके मध्ये आणि इतर देशांमध्ये स्क्रीनिंग हे साधारण मुलीच्या पंचवीसाव्या वर्षापासून सुरू होतं जर ती सेक्शुअली ऍक्टिव्ह असली तर का आपल्याला माहितीये की सेक्शुअल ऍक्टिव्हिटी ही सुरुवात आहे हे इन्फेक्शन सुरू व्हायची जेव्हा ते इन्फेक्शन सर्विक्स पर्यंत तेव्हा ती रस सुरू होते तर स्क्रीनिंग कशावरनं करतो आपण पॅप्स म्हणून एका सायंटिस्टनी शोधून काढलं होतं की गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडावरचे जे सेल्स असतात ते आपण एकदा हलक्या ब्रशनी काढतो आणि मायक्रोस्कोप खाली बघतो आणि ते टेक्निक्स आता खूप ऑटोमेट झालेत ते केमिकल्स वेगवेगळे घडलेत ते ब्रशेसची टेक्नॉलॉजी पण इम्प्रूव्ह झाली आहे त्यामुळे आता खूप ऍडव्हान्सेस आहेत ते प्रोसेस ती प्रोसिजर सिम्पल करण्यामध्ये म्हणजे खूप क्वालिफाईड माणसाची गरजच आहे असं नाही हे सिम्प्लिफाय केल्यामुळे स्क्रीनिंग हे मास पॉप्युलेशनला ऑफर करता येण्यासारखं हे आता फेसिलिटेट झालंय तर कोणी करायचं असतं नर्सेस असतात ट्रेन त्यांना ट्रेनिंग दिलं जातं नर्सेस डॉक्टर्स प्रायमरी केअर फिजिशियन्स असतात जी पीज असतात ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ असतात खूप ठिकाणी गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड बघायचं त्याला वेगवेगळे टेस्टसाठी आपल्याकडे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत अॅसिटिक ऍसिड आहे आयोडीन आहे असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स प् आहेत आणि मग ते सेल्स गोळा करणं एका वरती किंवा एका मध्ये देणं ते लॅबोरेटरी मध्ये पाठवणं ह्या सगळ्या गोष्टी त्या सवायकल कॅन्सर स्क्रीनिंगच्या मध्ये असतात जे पॅपस्मेअर असतात त्याचे पण काही क्रायटेरिया असतात ते समजून घ्यायचे असतात ती टेस्ट करायच्या आधी कारण की ती साधारणपणे पाळीच्या आठव्या ते दहाव्या किंवा बाराव्या दिवसाच्या आत करायची असते ब्लिडिंग होत असलं तर ती टेस्ट इंटरप्रेट होत नाही किंवा जर सर्विक्स खूपच इन्फेक्टेड असलं तर ते इन्फेक्शनमुळे सुद्धा ती स्मिअर निगेटिव्ह येऊ शकते ते टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते किंवा करेक्ट नाही आहे असं इंटरप्रिटेशन येऊ शकतं तर ते आपल्याला त्या डॉक्टरला ती गोष्ट बघून चेक करून मग ती ते टेस्ट करेक्ट वेळेला करणं गरजेचं असतं आपल्याला माहिती आहे की वयाच्या पंचवीसाव्या वर्षानंतर सपोज तुम्ही पॅप्समियर करत असलात हे टेस्ट करत असलात तर ती द ॲटलीस्ट एव्हरी तीन थ्री इयर्स करायला पाहिजे अपटिल द एज ऑफ फिफ्टी आणि पन्नास ते पासष्टामध्ये दर पाच वर्षांनी करायची आहे जर त्याच्याबरोबर तुम्ही एच पी व्ही डी एन ए स्क्रीनिंग टेस्ट करत असाल जी आता आपण रेग्युलरली करतो आता विद ॲक्च्युली विदाउट विदाऊट डी एन ए स्क्रीनिंग आपण करू नये एच पी व्ही डी एन एंगउट नुसतं पॅप्समेअर करू नये तर त्याची फ्रिक्वेन्सी तुम्ही दर फाईव्ह इयर्सला रिड्यूस करू शकता त्या पॅपच्या टेस्टमध्ये जर काय ॲबनॉर्मॅलिटी आली तर त्याची पुढचे डिस्कशन पण त्या बाईबरोबर होणं गरजेचं असतं मग त्याच्यामध्ये रिपीट पॅप्समेअर करणं दर वर्षाला त्याचं फॉलोअप ठेवणं किंवा एक टेस्ट म्हणतात त्याला कोल्पॉस्कोपी म्हणतात त्या कोल्पॉस्कोपीची टेस्ट करणं मग लोकली उपचार करणं लोकल ट्रीटमेंट देणं ह्या गोष्टींचा सगळा जो प्रोसेस असतो तोही त्या बाईनी समज समजून घेतला पाहिजे त्याचे लिफलेट्स अवेलेबल आहेत भारतामध्ये सुद्धा गव्हर्नमेंटनी वेबसाईट सुरू केलेली आहेत डॉक्टर्सना क्लिनिशियन्सना नर्सेसला ट्रेन करायची आणि ह्या गोष्टीचा अवेअरनेस गावोगावी पसरावं आणि बायकांनी येऊन ही टेस्ट करून घ्यावी खूप म्हणजे खूप काळाची तर गरज हो कायमच होती पण आता अजून गरज आहे कारण काय नुसत्या पब्लिसिटी स्टंटनी खूप फरक पडतो असा नाही भीतीनी गोष्ट आणि अवेअरनेसनी करण्यामध्ये फरक आहे आज आपण पूर्वी पण एक एपिसोड की बायका गायनेकोलॉजिस्टकडे कडे गात नाहीत घाबरतात तर घाबरून न गेल्यामुळे आज माझ्याकडे अजूनही बायका येतात की डिलिव्हरी नंतर मला काय झालं नाही तर मी डॉक्टरांकडे कशाला जाऊ शिकलेल्या बायका गावाच्याकडच्या पण नाही आहेत तर मग ही जी अवेअरनेस आहे की तुमचे काही चेकअप्स आहेत ते तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊनच करणं गरजेचं असतं आणि त्याची इन्फॉर्मेशन घेणं नॉलेज घेणं आणि अवेअर होणं फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या घरातल्या इतर बायकांच्या फायद्यासाठी सुद्धा हे खूप खूप महत्वाचं ठरतं कारण की जेव्हा ते अर्ली डिटेक्ट होतं त्याची ट्रीटमेंट अर्ली झाली तर पुढचे सगळे सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो कारण की अर्ली ट्रीटमेंट इज इन कॅन्सर एच right. पी व्ही व्हायरसवर लसही उपलब्ध आहे तुम्ही उल्लेखही केला व्हॅक्सिनचा तर ही लस कुठल्या वयोगटातल्या मुलींनी स्त्रियांनी घ्यायला हवी आणि फक्त मुलींसाठीच ही असते का काय म्हणून मुलांनी किंवा पुरुषांनी पण ती घेणं अपेक्षित असतं आता आपण जर सवायकल कॅन्सरची एपिडिमिओलॉजी किंवा जे त्याचं जे पाथवे आहे तो बघितला तर एकदा ते व्हायरल इन्फेक्शन तुमच्या सर्विक्समध्ये बसलं तर ते साधारणपणे बहुतेक स्त्रियांमध्ये सेवन्टी एटी पर्सेंट आपली बॉडी अपअप क्लिअर करते आणि उरलेलं थर्टी पर्सेंटमध्ये ते तिथं तिथे राहतं आणि त्याची पॅथॉलॉजी सुरू होते कुठल्या टाईपचं कॅन्सर आहे कुठल्या टाईपचं वॅ व्हायरस आहे त्याच्यावरती डिटर्मिन होते की ते पुढे जाऊन ते कॅन्सरस चेंजेस होणार आहेत का नाही आहेत का त्याच्यामध्ये फक्त वॉट्स होणार आहेत म्हणजे फक्त महस होणार आहे सर्वायकल कॅन्सरचं जे उगम आहे तो इंटरकोसनी सुरू होतो विद एन इन्फेक्टेड पर्सन ह्याचा अर्थ असाही होतो की जितक्या जास्त पार्टनर्स बरोबर तुम्ही अनप्रोटेक्टेड इंटरकोस करता किंवा ज्या पार्टनर बरोबर तुम्ही इंटरकोस करता त्याचे जर मल्टिपल पार्टनर्स असले तर त्याप्रमाणे तुमचं सभाकिल कॅन्सर व्हायचं हो रिस्क असतं हो तर ह्या रिस्कपासनं कसं एस्केप करायचं कारण की आज आपण अशा सो सोसायटीमध्ये जगतोय की जिकडे मल्टिपल पार्टनर्स मल्टिपल सेक्शुअल एपिसोड्स अनप्रिडिक्टेबल सेक्शुअल एपिसोड्स अनप्रोटेक्टेड एपिसोड्स अननोन एपिसोड असे खूप घडत असतात मग सर्वायकल कॅन्सर जे वॅक्सिन आहे ते स्पेसिफिकली त्या एच पी व्ही टाईपसाठी आहे ज्याच्यामुळे कॅन्सर होत असतो तर आयडियली तुम्हाला ते फर्स्ट सेक्शुअल इंटरकोसच्या आधी वॅक्सिनेट झालेलं त्याचा फायदा असतो कारण काय मग तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज असतात जे त्या व्हायरसला तिथे टिकू देत नाहीत म्हणून बहुतेक देशा देशांमध्ये वयाच्या बाराव्या वर्षापासून हे वॅक्सिन दिलं द्यायला सुरू जातं त्याचं प्रोटोकॉल्स वेगळे म्हणजे लहान मुलींमध्ये द्यायचे प्रोटोकॉल्स आणि अडल्ट्समध्ये द्यायचे प्रोटोकॉल्स वेगळे आहेत दोन डोसेस द्यायचे का तीन डोसेस द्यायचे हे ठरत असते हे वेगवेगळ्या आणि वेगवेगळे वेग 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 त्या कंपन्यांचे टाइप्स पण आहेत म्हणजे किती जास्त व्हायरसेस कव्हर करतात त्यामुळे तुम्ही काही बाजारामध्ये नावं ऐकली असतील सर्वरिक्स आहे गार्ड सेल आहे असे आणि वेगवेगळे वेग वेग प्रकार आणि इंडियामध्ये पण आता हळूहळू त्या वॅक्सिन्सचं डेव्हलपमेंट जे होतंय त्याचे पण नंबर ऑफ व्हायरसेस ते कव्हर करतात हे पण पण जास्त होणार आहेत असं आपण बघतोय तर कुठल्या बायकांनी घ्यावा तर वॅक्सिनच्या डब्यावरती लिहिलेलं असते की तुम्ही पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत हे वॅक्सिन घेऊ शकता पण खरंच तुम्ही पंचेचाळीस वर्षाचं होईपर्यंत थांबायचं का किंवा जर तुमच्याकडे एक मोठी सपोज तुम्ही डॉक्टर आहात आणि तुमच्याकडे बाई आले की मला मला हे वॅक्सिन घ्यायची गरज आहे का ती बेचाळीस वर्षाची आहे आणि ऑलरेडी तिचे तीन पार्टनर्स आणि दोन लग्न झाले आहेत तर नो हे काही <laughs> मिनिंग नाही आहे पण सपोज आणि हे मी बरेच वेळा मॅनोपॉसच्या क्लासमध्ये सुद्धा म्हणते की तुम्ही सपोज डिव्होर्स आहात किंवा विडो विडो आहात आणि तुमचं तुमचं लास्ट रिलेशनशिप तुमच्या अर्ली मध्ये होतं त्याच्यानंतर तुम्ही कधीच कुठल्या रिलेशनशिपमध्ये नव्हता त्यावेळेला जो तुमचा पार्टनर होता तो पण सिंगलच होता म्हणजे त्याचे दुसरे रिलेशनशिप नव्हते तर हो तुम्हाला या वॅक्सिनेशनचा उपयोग होऊ शकतो कारण की नवीन रिलेशनशिप मध्ये एंगेज करायच्या आधी तुम्हाला या वॅक्सिनचा फायदा होऊ शकतो पण आयडियली हा हे है, Actually, जे वॅक्सिन आहे फर्स्ट सेक्शुअल डेब्यूच्या आधी देणं गरजेचं असतं मग मुलांनी पण घ्या बघा ऍक्च्युली ऑस्ट्रेलियामध्ये मुलांनाही देतात का कारण की स्प्रेड मुलांपासून होत असतो मुलं जेव्हा एका स्त्री बरोबर सेक्स करतात जिच्या जायनामध्ये किंवा तिच्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे ते त्यांच्या मध्ये जातं आणि मग ते जेव्हा दुसऱ्या कोणाबरोबर सेक्स करतात तर तेच बायर तेच इन्फेक्शन ते, ते, ते पुढच्या व्यक्तीला पास ऑन करतात मुलांना पण त्रास होतो का हो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जिथे जिथे त्या प्रकारचे सेल्स असतात तिथे तिथे त्या सेलच्या जा आत जाऊन ग्रोथ कॉज करतात त्यामुळे मुलांमध्ये एस्पेशली आपण जेव्हा सेक्शुअल बद्दल बोललो होतो प्रीप्युसर ट्रॅक करण्याबद्दल आतली जागा स्वच्छ करण्याबद्दल तर ज्या ज्या पुरुषांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस पिनसवरती खूप काळासाठी दिसतो किंवा राहतो तर पिनाईल कॅन्सर पण होऊ शकतो तसंच मु बायकांमध्ये फक्त गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर नाही तर बजायनाचा कॅन्सर बल्बल बल्बाचा कॅन्सर काही ओरल कॅन्सर सुद्धा जिथे ओरल सेक्सचं से प्रमाण जास्त असतं एनल सेक्सचं से प्रमाण असतं त्या सगळ्या एरियाजमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होणारे जे चेंजेस असतात कॅन्सरस चेंजेस असतात ते आपल्याला दिसू शकतात मॅडम तुम्ही हे जे सगळं सांगता याच्यावरनं या विषयाची व्याप्ती किंवा गांभीर्य खरंच कळतंय पण आता पुढे जाताना म्हणजे एकीकडे रिसेंटली सेन्सेशनलाइज झाले आहे सर्वायकल कॅन्सर हा विषयच एकूण पण मी भीती किंवा घाबरून न जाता बायकांनी पुढे जाताना आता काय खबरदारी घ्यायला पाहिजे किंवा पुरुषांची पण काय जबाबदारी नेमकी राहते हे हा खूप महत्वाचा प्रश्न ह्याच्यासाठी आहे की आपल्या देशामध्ये अजूनही स्त्रिया इतक्या स्वतंत्र नाही आहेत की ते परस्पर जाऊन स्वतःचा चेकअप करतील कुठल्याही फॅमिली एन्व्हायरमेंटमध्ये जोपर्यंत घराचा जो मेल पर्सन आहे किंवा जो लीडर आहे आणि हा हे आपल्या देशामध्ये दे एटी पर्सेंट म्हणते मी म्हणत नाही की सगळ्यांमध्ये असं आहे कारण की ट्वेंटी पर्सेंट बायका अगदी इंडिपेंडेंट आहेत तर एक लिडरशिप की हां आपल्या घरामधल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये जी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर आहे ते करणं गरजेचं आहे आणि आपण पूर्वीच्या एपिसोडमध्ये पण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरबद्दल बोललेलो होत जनरल म्हणजे मेटाबॉलिक डायबिटीज आहे बीपी आहे हार्ट डिझीज आहे ह्या गोष्टींबद्दल बोललेलो तर ह्याच्यामध्ये पॅप्समेअर करून घेणं आणि सर्वायकल कॅन्सरचा चेकअप करून घेणं दर तीन वर्षाला तरी हे खूप महत्वाचं ठरतं प्रेग्नन्सी झाली आहे डिलिव्हरी झाली आहे आता रिसेंटली एक पेशंट होती मल्टिपल तिने अबोर्शन्स केलेले आहेत आपल्याला माहिती की अबॉर्शन किंवा अनवॉन्टेड सेव्हन्टी टू हे काय बॅकअप प्लॅन नाही आहे मग कॉन्डम कसं यूज करायचं मग हे शिकवणं गरजेचं आहे की एफिशियंट तुम्हाला फक्त कॉन्डम यूज करायचं असलं तर कसं एफिशियंट यूज करायचं तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस सुद्धा स्प्रेड त्याचं प्रिव्हेंट करायला इन्फेक्शन जितके जितके असतील त्यांचं स्प्रेड प्रिव्हेंट करायला कॉन्डम यूज अनिवार्य आहे मग तुम्ही दुसरी कुठलीही कॉन्ट्रसेप्टिव्ह मेथड यूज करत असला तुम्ही कुठल्याही नवीन व्यक्तीबरोबर सेक्स करत असला तर कॉन्डम यूज सोडायचं नाही आहे ओरल सेक्ससाठी आणि एनल सेक्ससाठी सुद्धा कॉन्डम यूज करायचं आहे कारण की जिथे जिथे सेल्सचं एक्सचेंज होतं सिक्रिशन्सचं एक्सचेंज होतं तिथे तिथे इन्फेक्शन पण एक्सचेंज होत असतं ही एक गोष्ट दुसरी म्हणजे आपण आपल्या देशामध्ये आज हेल्थ केअर किंवा बजेटिंग असतं काळजीसाठी साठी काही अमाऊंट तुमचं जर हेल्थ इन्शुरन्स असलं तर तुम्हाला एक अमाऊंट हेल्थ इन्शुरन्स कडणं पण मिळते जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसलं तर तुम्ही तुमच्या हेल्थसाठी तुमच्या घरातल्या स्त्रियांच्या हेल्थसाठी बजेटिंग करणं खूप गरजेचं आहे आज पॅप्समियर विथ एच पी व्ही स्क्रीनिंग गवर्मेंट सेंटर्समध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्स क्लिनिक्समध्ये डायग्नॉस्टिक सेंटर्समध्ये सगळीकडे करता येतं तर ह्याची फ्रिक्वेन्सी काय के दरवर्षी केलीच पाहिजे का नाही ती प्रत्येक व्यक्तीवरती अवलंबून असते की त्या टेस्टचा रिपोर्ट काय आहे आज, आज आपल्याकडे ही फॅसिलिटी पण आहे की आपल्याला जर कुठेतरी शंका वाटली की हे बाबा हे आम्हाला माहिती नाही की के ठीक केलं का नाही आपण दुसरी एरिया चूज करू शकतो पण त्यासाठी तुम्ही काय पाहिजे की कुठेतरी एक गायनेकॉलॉजिस्ट तुमचा एक डॉक्टर कोणीतरी विश्वासाचा पाहिजे त्या त्याच्या कनेक्शनमध्ये राहून तुम्ही तुमचे टेस्ट करून त्याचं इंटरप्रिटेशन करणं गरजेचं आहे आपण बघतो आज पॅकेज मिळतं तर बायका परस्पर जाऊन टेस्ट करून येतात पण ते इंटरप्रिट करायला कोणी नसतं किंवा समजून सांगायला कोणी नसतं तर आपल्या टेस्टचा अर्थ काय आणि पुढे आपल्याला काय ॲक्शन घ्यायला पाहिजे हे सगळं समजून घेणं गरजेचं असतं आपण जेव्हा जेव्हा एक नवीन सेक्शुअल पार्टनर घेतो कुठल्याही वयाला तर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन स्क्रीनिंग करून घेणं हे पण तितकंच महत्वाचं असतं जर पॅप्समेअर किंवा एच पी व्ही डी एन एवरती कळलं की हे हायरिस्क आहे रिस्क व्हायरसेस आहेत तर त्याची स्क्रीनिंग फ्रिक्वेन्सी गव्हर्मेंटच्या गाईडलाईन्स अनुसार केलेली बरी असते मग त्याच्यासाठी तुम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटलला पण रेफरल घेऊ शकता आज असून आहे एम आहे पुण्यासारख्या ठिकाणी पण इतर गवर्मेंट हॉस्पिटल्समध्ये पण फॅसिलिटीज आहेत जिथे मायक्रोस्कोप खाली त्या गर्भाशयाच्या पिशवीकडे बघता येतं किंवा त्याचे टेस्ट करता येते किंवा त्याचं ट्रीटमेंटही डायरेक्टली होऊ शकतं तर न घाबरता ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याबरोबर कोणीतरी घेऊन जाणं ते पण एकटं न जाणं आपल्याबरोबर कोणीतरी असणं ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आपल्याला भीती वाटू नये किंवा आपल्याला जे सांगितलं जातंय ते आपल्याला नोट्स घेणं किंवा लक्षात ठेवणं हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं ऍक्च्युअली टेस्ट करून घेणं आहे तर न घाबरता टेस्ट करून घ्यावी कारण की त्याचा आपल्याला लॉंग टर्म फायदा होतो आपल्याला माहिती आहे की पॅप्समिअर आणि टेस्टिंगवरती ऑलमोस्ट टेन इयर्स अडव्हान्स मध्ये आपल्याला कळू शकतं की आपल्या गर्भाशयाच्या पिशीच्या तोंडावरती असं काही आहे का जे पुढे जाऊन आपल्यासाठी धोका बनू शकतं त्यामुळे अगदी संकोच न करता ह्याच्यामध्ये ह्या हेल्थकेअर प्रॅक्टिसमध्ये एंगेज होणं खूप महत्वाचं आहे की आपली काळजी आणि जे पुरुष आहेत त्यांनी पण लक्षात घेणं गरजेचं आहे की आ, जी बाई असते फॅमिलीमध्ये ती अँकर असते तिची तब्येत बिघडली किंवा ती ठीक नाही राहिली तर पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त होते आणि पूर्वी पण मी एक्झाम्पल्स दिलेले आहेत माझ्याकडे येणाऱ्या पेशंटची की जेव्हा कुठलाही त्यांना आजार होतो नुसतं कॅन्सर नाही सवेक्सचा कॅन्सर तर आज आपल्या देशामध्ये दे रॅम्पंट आहे आणि आपल्याकडे एवढे क्लिनिशियन्स नाही आहेत एवढे फॅसिलिटीज नाही आहेत एवढे पैसे नाही आहेत की लो सगळ्यांचं आपण स्क्रीनिंग करू शकतो त्यामुळे आपल्या तब्येतीची जबाबदारी स्वतःनी घेणं फॅमिलीच्या हेडनी घेणं फॅमिलीच्या पुरुषांनी आपल्या बरोबरच्या बायकांना प्रोटेक्ट करणं त्यांना घेऊन जाणं रेग्युलरली त्यासाठी ही जबाबदारी आपली असते आपण एक्सपेक्ट नाही करू शकत कोणीतरी आपल्याला येऊन करेल राईट right. प्रत्येकानी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं ही स्वतःची जबाबदारी आहे आणि तुम्ही म्हणला तसं संकोच लाज भीती हे काही त्याच्यामध्ये येऊ नाही हे पण प्रत्येकाने प्रत्येक फॅमिलीनी प्रत्येक कपलनी बघितलं पाहिजे आणि जर तुमच्या कुटुंबातल्या बायका जर त्या बाबतीत संकोच करत असतील तर पुरुष म्हणून तुम्ही पण पुढाकार घेऊन त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणं असेल एक गायनेकॉलॉजिस्ट चांगला तुमचा असणं सतत हे असं नाही की फक्त प्रेग्नन्सी पुरता तर तो नंतरही तुम्ही रेग्युलर टचमध्ये त्यांच्या राहणं हे खूप आवश्यक ठरतं आणि सर्वायकल कॅन्सर तुम्ही सांगितलं त्याच्यावर हे खरंच पडतंय हा खूप मोठा विषय आहे आणि गांभीर्यानं घ्यायचा विषय आहे त्याच्यामुळे काही शंका असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नक्की ॲप्रोच व्हा डॉक्टर निलिमा देशपांडे दे यांनाही तुम्ही अप्रोच होऊ शकता तर त्यांची लिंक त्यांच्या हॉस्पिटल त्या जिथे आहेत त्याची सगळ्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सो तुम्ही त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर बोलायला ऐकत राहा व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट डिस्क्लेमा दिस पॉडकास्ट इज फॉर जनरल इन्फॉर्मेशन पर्पस ओनली It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.